हाय एवरीवन, महाटीईटी 2021 प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर 2016 पेपर वन सब्जेक्ट इंग्लिश। वीडियोला लाइक आणि शेअर नक्की करा मित्रांसोबत मैत्रिणींसोबत ज्यांना पण गरज आहे त्यांना, कारण मोस्टली जे इंग्लिश मीडियमचे व्हिडिओज आहे ते मिळणार नाही तुम्हाला नेटवर्क, ॲज वेल ॲज की इंग्लिश मीडियमचे क्वेश्चन सेट्स कुठंच अवेलेबल नाही आहे, नेटवर्क पण नाही आहे, बाहेर पण नाही आहे। म्हणून तुम्ही जे पण कोणी गरजू मुलं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, तुमचे मित्रमैत्रिणी असेल कुणीही असेल त्यांच्याकडे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी मोटिवेट होत असते आणि मला एनर्जी मिळाली की मला असं वाटते आणखी व्हिडिओज बनवतात, नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चूज दी प्रॉपर आर्टिकल ऑर एक्स इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड। माय फादर हु इज डॅश टीचर गोज टू डॅश स्कूल इन मॉर्निंग। माय फादर हु इज अ टीचर गोज टू स्कूल इन दी मॉर्निंग। एक्स का बरे यूज करते, जिथं काहीच यूज नाही करत तिथं आपण काय यूज करतो, ओ एक्स यूज करतो। चूज दी प्रॉपर अल्टरनेटिव टू दी फिल इन द ब्लँक्स। शी हॅज अ पॅशन डॅश म्युझिक। शी हॅज अ पॅशन फॉर म्युझिक। ओके, चूज दी करेक्ट डब्ल्यू एच क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे की कुठलं राईट डब्ल्यू एच क्वेश्चन आहे, तर ते कुठलं आहे बघा। Why could not he climb the tree? Why he could not climb the tree? Why could he not climb the tree? Why he not climb the tree? The answer kutla hai, third one is the right answer, that is why could he not climb the tree. Next, state which part of speech is underlined word? Underlined word kutli kaya hai? पार्ट ऑफ स्पीच आहे, तर बघा दी पुलिस सेड दॅट दे हॅड रिॲक्टेड ॲज फास्ट ॲज दे कुड, तर हे काय आहे ॲडवर्ब आहे। दी सेंटेन्स बिलो इज अरेंज्ड इन प्रॉपर ऑर्डर। चूज दी अल्टरनेटिव विथ अ सिक्वेन्स टू दी ऑफ दी पार्ट्स टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स। तर माधव एक्सटेंडेड टू हिज फ्रेंड हू हॅड रेस्ड बॅक टू स्ट्रीम टू दी स्ट्रीम विच फॉलन विथ फॉलन ब्रांच। तर माधव who had raced back to the stream with a fallen branch extended it to his branch, this is the right answer. In the question below, among one, only one among the given alternatives is correctly spelled. Choose the correct alternative sangayche je correctly spell kelela ahe, je je spelling right ahe, tar te ahe फर्स्ट वन इज तुम्ही स्पेलिंग बघू शकता आणि कुठलं राईट आहे ते पण तुम्ही सांगू शकता, तर कुठलं राईट आन्सर आहे, राईट आन्सर आहे सेकंड वन, दॅट इज मेंटेनन्स, MAINTENANCE। नेक्स्ट, चूज दी करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। तर इओलॉगिस्ट, तर त्याचा आन्सर काय आहे, प्रेज आहे। मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर दी गिवन एक्सप्रेशन। दी ट्रेडिशनल शॉर्ट स्टोरी दॅट टीचर टीचर्स ॲज अ मोरल लेसन स्पेशली विथ वन ॲनिमल्स ॲज कॅरेक्टर्स इट इज नोन ॲज फॅबल, FABLE। आयडेंटिफाय विच वन ऑफ द स्टेट सेंटेन्स हॅज अन एरर डिस्पाईट ऑफ हिज बीइंग गिवन द बेस्ट मेडिकल ट्रीटमेंट ही स्कम्ड टू डेथ। इथे स्पेलिंग रॉंग लिहिलेलं आहे मी, इथं स्कम्प्ट ओके डबल सी आहे राईट लिहिले, हां इट इज राईट स्कम टू डेथ। तर आन्सर काय येणार, इथं आन्सर येणार ए, म्हणजे डिस्पाईट ऑफ ए काय आहे, एरर आहे या सेंटेन्समध्ये, डिस्पाईट ऑफ दिस इज दी एरर इन दी सेंटेन्स। रिअरेंज दी जम्बल पार्ट्स विच आर लेबल्ड ॲज PQRS टू चूज दी प्रोड्यूस दी करेक्ट स्टेटमेंट। चूज दी करेक्ट सिक्वेन्स, करेक्ट सिक्वेन्स सांगायचं आहे, आय सॉ टू रोड्स, तर आन्सर काय येणार, एक मिनिट, आय सॉ टू रोड्स ब्रांचिंग इन टू डिफरंट डायरेक्शन्स इन अ फॉरेस्ट कवर्ड विथ येलो लीव्स ऑफ ऑटम, हे काय आहे, राईट आन्सर आहे। In the sentence is the correct as it is. If the sentence is correct as it is, the answer is no improvement. Who works hard
सक्सीड्स हिज इन लाइफ, सक्सीड्स इन लाइफ द आंसर का है ना कि थर्ड वन, हु एवर वर्क्स हार्ड, हु एवर वर्क्स हार्ड सक्सीड्स इन लाइफ. चूज द अल्टरनेटिव विच कैन करेक्टली सब्सटीट्यूट द अंडरलाइनिंग पार्ट ऑफ द सेंटेंस द सेट्स. ठीक है, ही सेट्स इन अ सम ऑफ मनी एवरी वीक फॉर हिज ओल्ड एज. तो ही सेट्स असाइड इन असाइड सम मनी ई एवरी वीक फॉर हिज ओल्ड एज. फिल इन द ब्लैंक्स विद द करेक्ट अल्टरनेटिव. गिबर पिग्स ग्रंट, सॉरी एप्स गिबर आणि पिग्स काय आहे, ग्रंट आहे. एप्स कसा आवाज काढतो गिबरचा आणि पिग्स कसा आवाज काढते ग्रंट. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव. काऊ, काऊच्या छोट्यावाल्याला काफ म्हणतो आणि डियरच्या छोट्यावाल्याला फॉन म्हणत असतो. चूज द करेक्ट पॅसिव व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. करेक्ट पॅसिव व्हॉइस सांगायची आहे. समवन हॅज स्टोलन माय पेन. तर याचं जे हे आहे काय म्हणते त्याला पॅसिव व्हॉइस याच्यामध्ये लिहायचं आहे. समवन हॅज स्टोलन माय पेन, तर याचं पॅसिव व्हॉइस काय येणार, माय पेन हॅज बीन स्टोलन. इथे पण काय येणार, पास्ट टेन्स. पॅसिव व्हॉइसमध्ये ॲक्टिव टू पॅसिव जाताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला कशामध्ये बोलायचं आहे, पास्ट टेन्समध्ये बोलायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम द गिवन इन डायरेक्ट स्पीच. हेल्प हेल्प शाउटेड द वुमेन. हेल्प हेल्प शाउटेड द वुमेन. द वुमेन शाउटेड फॉर हेल्प. द वुमेन शाउटेड दैट समवन हेल्प हर. चूज द करेक्ट. ओके, सो हियर द आंसर इज आंसर फॉर द 17th वन काय आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव आहे. तर आंसर कुठला आहे, आंसर आहे फर्स्ट वन दॅट इज 1 and 3 होता आंसर. तर हे बघा, हेल्प हेल्प शाउटेड द वुमेन. द वुमेन शाउटेड अरे फॉर हेल्प. अँड नेक्स्ट आहे द वुमेन शाउटेड दॅट सम वन अन शूड हेल्प हर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव. अ पेंटर इज अन आर्टिस्ट. आमिर खान इज अ स्किल्ड आर्टिस्ट. तर हे दोन्ही काय आहे, रॉन्ग आहे. ठीक आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव. इट वॉज 10 AM अँड जगजीत वॉज टायर्ड ॲज ही डॅश सिन्स डॉन हॅड बीन वर्किंग सिन्स डॉन. फाइंड आउट द विच पार्ट ऑफ सेंटेन्स हॅड अन एरर. इफ अ सेंटेन्स इज करेक्ट द आन्सर इज नो एरर. तर मेनी अ स्टुडंट आर फ्रस्ट्रेटेड बिकॉज ऑफ अनएम्प्लॉयमेंट. नो एरर. तर बिकॉ मेनी अ स्टुडंट इज फ्रस्ट्रेटेड. इथं आर केलेलं आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव. बेस्ट अल्टरनेटिव सांगायचं आहे. द रूम इज डॅश टू अकोमोडेट ऑल. द रूम इज लार्ज इनफ टू अकोमोडेट ऑल. चूज द ऑड मॅन आउट. स्वीक नेक ट्रम्पेट बोरो. तो बोरो काय आहे, ऑड मॅन आउट आहे. बोरो म्हणजे जिथे रॅबिट राहतो त्याला बोरो म्हणतो. चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. काफ काल्स लेडी, लेडीज मंकी, मंकीज आर्मी, आर्मीज. तर हे काय आहे, रॉंग आहे, कारण मंकीज असं लिहत आपण नाही. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर मिनिंगफुल वर्ड कुठलं बनत असते, ऑनेस्ट हे मिनिंग ऑनेस्टी एक मिनिंगफुल वर्ड बनत असते. हे बघा, याच्यातले एक प्रश्न नक्की विचार, एक क्वेश्चन नक्की येते, आपण त्याची प्रॅक्टिससुद्धा करूच. आउट ऑफ द गिवन वर्ड्स वन वर्ड इज मिसस्पेल्ड. वन वर्ड कुठलं मिसस्पेल्ड आहे, तर कॉन्फिडेंट आहे मिसस्पेल्ड वर्ड. नेक्स्ट. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल लाईक शेअर चॅनलला नक्की करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आणि रिक्वेस्ट करते की जे कोणी चॅनल बघत असेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब बना, मला मोटिवेटेड ठेवा. कारण मी मोटिवेटेड राहणार तर जितकी जास्त होऊ शकते तितके व्हिडिओज मी इंग्लिश मीडियमसाठी बनवणार. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.